सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या क्षणाच्या दुपारच्या या बातमीमध्ये खास करून राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे साठा किती प्रमाणात अजून कापूस शिल्लक आहे आता जो भाववाढ होत आहे याचा थेट फायदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना किती व्यापाऱ्यांना किती त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून जर कापूस आपण ठेवला असेल तर कापूस दर हा कितीपर्यंत जाऊ शकतो आणि कोणत्या महिन्यामध्ये किंवा किती, किती दिवसामध्ये कापसाचे बाजारभाव सर्वोच्च पातळी गाठू शकतात या संदर्भात ताजी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यासमोर सांगणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत गाव शेवट शेवटपर्यंत बघा विनंती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा चला बातमी बघू शेतकऱ्यांकडील कापूस साठा संपत आल्यावर दरात सुधारणा बाजारात चौऱ्याऐंशी टक्के कापूस व्यापाऱ्यांची मित्रांनो बातमी पूर्ण बघा मधून साडेतीन मिनिटाचाच व्हिडिओ पण पूर्ण समजून घ्या जळगाव देशात विक्रमी कापूस उत्पादनाचे चुकीचे अंदाज व्यक्त करणाऱ्या देशातील नफेखोर कापूस खरेदीदार व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस येत आहे शेतकऱ्याकडील कापूस साठा संपत येत असतानाच नेहमीप्रमाणे दरात सुधारणा सुरू सुरू झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यां नुकसान आणि व्यापारी मालामाल अशी स्थिती आहे शेतकऱ्यांनी यंदा कापसाला सरासरी सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाले कापसाचे तीन चार तीन चार वेगवेगळे दर यंदाही होते हवे व्हावत कापूस खरेदी फक्त सुमारे सहा ते सव्वा सहा लाख कापूस गाठी एवढी म्हणजे एक गाठ एकशे सत्तर किलो रुई एवढीच झाली मित्रांनो व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याकडील कापूस साठ्याचे सर्वेक्षण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांकडे गावागावी किती कापूस साठा याचे सर्वेक्षण अंदाज एजंटच्या मदतीने व्यापाऱ्यांनी आधी आधीने घेतले होते शेतकऱ्याकडील कापूस साठा सत्तर ते पंच्याहत्तर टक्के एवढा होता त्यावेळेस कापूस दरावर सतत दबाव होता परंतु शेतकऱ्याकडील कापूस साठा पंधरा ते सोळा टक्के एवढा झाल्यानंतर कापूस दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे अर्थात या कापूस दरवाडीचा सुधारणांचा लाभ फारसा शेतकऱ्यांना सध्या होत नसल्याचे चित्र दिसत आहे अशी माहिती जाणकाराने दिली आहे मित्रांनो याचा अर्थ देशातील फक्त सव्वीस ते सत्तावीस लाख क्विंटल कापसाचे हामेभावात म्हणजे सात हजार वीस रुपये दराने खरेदी झाली आहे तर दोनशे दहा लाख गाठी एवढ्या कापसाची खरेदी सरासरी सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल खासगी खरेदीदार व्यापाऱ्यांनी केले आहे एक कापूस गाठ तयार करण्यासाठी पाच क्विंटल कापसाची आवश्यकता असते कापसाचे उत्पादन देशात सतत चार वर्ष गुलाबी मोंडाळी व नैसर्गिक समस्यामुळे कमी कमी होत आहे परंतु वास वस्तुस्थिती दुर्लक्षित करून देशात एकशे सत्तावीस ते एक एकशे एकोणतीस लाख हेक्टरवर कापूस लागवड होते हाच मुद्दा धरून कापूस उत्पादनाचे अंदाज व्यक्त करण्यात आले कापूस दर मागील नऊ महिन्यापासून सहा हजार सहाशे सहा हजार आठशे सात हजार सा शंभर सा रुपये प्रति क्विंटल आहे कमी दर्जाच्या कापसाची पाच हजार रुपये प्रति क्विंटलने खरेदी व्यापाऱ्यांनी केली दुसरीकडे हमी भावासाठी शासनाने ठोस कार्यवाही केली नाही अशी स्थिती आहे यंदा कापूस बाजारात स्थिर आहे देशात यंदा दोनशे नव्वद ते दोनशे लाख कापूस घाटेचे उत्पादन होईल असे म्हटले जात आहे परंतु कमी पाऊसमान गुलाबी बोंडाळी आदी संकटाने कापूस पीक पुरते खराब झाले दोनशे पंच्याण्णव लाख गाठीचे उत्पादन होईल की नाही याबाबत शंका आहे परंतु कापूस साठा अधिक का आहे अशी बतावणी खरेदीदार विविध कापूस व्यापारातील संघटनांनी सातत्याने केली शेतकऱ्याकडील कापूस साठा ज्यावेळेस आठ राहते वीस टक्के एवढा असतो व कापूस खरेदीदार व्यापारी कारखानदाराकडे पोहोचतो त्यावेळेस कापूस दरवाढ सुरू होते असा मुद्दा या निमित्त जाणकार उपस्थित करताना दिसत आहे चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद